हाय एवरीवन, मी श्रद्धा। वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आज आपण जाणार आहोत प्रतिबालाजी केटकावले आणि एक मुक्की दत्त नारायणपूर इथे। आत्ता आपण आहोत कात्रज टनेलमध्ये। नारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। ते असे सातारा रोड, कापूर होळ मार्गे प्रतिबालाजीचे दर्शन घेऊन नारायणपूरला जाता येते। सातारा रोड वरून लेफ्ट टर्न मारून कमानीच्या आतून सरळ जायचे। कमानीपासून साधारण 5 किलोमीटरच्या अंतरावर प्रतिबालाजीचे मंदिर आहे। दुसरे म्हणजे हडपसर मार्गे दिवे घाटातून सासवर मार्गे नारायणपूरला जाता येते आणि तिसरे म्हणजे बोबदो घाटातून नारायणपूरला जाता येते। तर आता आपण प्रतिबालाजी केटकावले इथे पोहोचलेलो आहोत। येथील रोड खूप छान मेंटेन केलेले आहेत। मंदिराच्या परिसरात खूप स्वच्छता असते। मंदिर सकाळी 5 वाजता उघडते। त्यानंतर सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत पूजा होते। मंदिराचा परिसर खूप छान आणि स्वच्छ असा आहे। मंदिर रात्री 10 वाजेपर्यंत ओपन असते। मी आता गाडी पार्किंगला लावून मंदिराकडे जात आहे। येथील पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट असते आणि कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायला लागत नाही। पण तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर तुम्ही मंदिरासाठी डोनेशन देऊ शकता। समोरच प्रतिबालाजीचे मंदिर दिसत आहे। हे मंदिर सेम टू सेम असे तिरुपती बालाजी मंदिरासारखेच आहे। तर चला आपण मंदिरात जाऊया। दर्शनासाठी इथे लाईन असते आणि मंदिराच्या आतमध्ये मोबाईल किंवा कोणताही कॅमेरा अलाउ नसल्यामुळे मी तुम्हाला मंदिराचा आतील परिसर दाखवू शकत नाही। हे मंदिर व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टने 1996 ते 2003 या काळात बांधले आहे। हे मंदिर बांधण्यासाठी साधारण 27 करोड रुपये एवढा खर्च आला आहे। मंदिराच्या ट्रस्टने भक्तांसाठी फ्री ऑफ कॉस्ट जेवण दिले जाते। त्यासाठी तुम्हाला जेवणाचे कूपन घ्यावी लागते। कूपन दुपारी 12 वाजल्यापासून मंदिरातच मिळते। मंदिरावर असे छानसे कोरीव काम केलेले आहे। प्रतिबालाजीचे दर्शन झाल्यावर आपण आता नारायणपूरला एक मुक्की दत्ताचे दर्शन घ्यायला जाणार आहोत। लहान मुलांसाठी मंदिराजवळ खूप अशा राईड्स आहेत। त्यातीलच एका मिनी ट्रेन मध्ये मी बसले आणि त्या ट्रेन मध्ये मी खूप एन्जॉय केला।
पुणे महानगरपालिकेची पीएमपीएल बस स्वारगेट ते प्रतिबालाजी दर तासाने असते। तर पुढचा प्रवास आपला एक मुक्की दत्तनारायणपूरचा। इकडचा रोड खूप छान आहे। नारायणपूरला जाताना पुरंदर किल्ला दिसतो। या पुरंदर किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत। आपण आता नारायणपूरला पोहोचलो आहोत। नारायणपूर पुण्यापासून साधारण 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर चला आपण एक मुक्की दत्ताचे दर्शन घेऊया। समोरच एक मुक्की दत्ताचे मंदिर आहे। आज दत्त जयंती असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे। दर्शनासाठी भक्तांची खूप गर्दी झाली आहे। मी पण दर्शनासाठी या गर्दीतून गेली। मंदिर खूप फुलांनी सजवलेला आहे। दत्त जन्म सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून त्यासाठी पालना सजवण्यात आला आहे। येथील दत्ताची मूर्ती सर्वात सुंदर एकमुखी षडभुज दत्त मूर्तीमुळे प्रसिद्धीस आहे। पण येथे ती एकमुखी मूर्ती प्रस्थापित आहे। आपण सर्वत्र पाहतो दत्तगुरूंची मूर्ती ही त्रिमूर्ती व षडभुज मूर्ती प्रचलित असते। हा दत्त जयंती सोहळा 5 दिवस चालतो। नारायणपूर हे चांदव महाराजांचे गाव आहे। या गावात जुना औदुंबर वृक्ष आहे। दत्त जयंती इथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते। त्यावेळी येणाऱ्या भक्तांची संख्या लाखात असते। दत्त भक्त येथे प्रामुख्याने गुरुवार आणि पौर्णिमा वारी करतात। येथे येणारे भाविक मुख्यत्वे करून श्री सद्गुरु नारायण महाराज उर्फ अण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात। माणसामधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात। येथे पुरातन शिव मंदिर आहे। नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात। सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे।
पुरातन दत्त पाडुका आहेत। सदर परिसरात राहण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे। प्रशस्त सभा मंडप आहे। श्री नारायण महाराज उर्फ अण्णा या मंदिर परिसरातच राहतात। येथे काही संन्यासी साधू व उपासक आहेत। बेलचा आयकॉनला दाबायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय बाय।